क्लास 10 बेसिक कैलकुलेशन पार्ट 3 आपण आज डिस्कस करू, ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहे मल्टिप्लिकेशन रूल आणि डिव्हिजन रूल. मल्टिप्लिकेशन रूल आणि डिव्हिजन रूल हे दोन्ही रूल तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर पाळण्यासाठी यूज होतात. जर हे रूल माहीत असतील तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर आपण पाळू शकतो, नाहीतर मग आपले फॅक्टर चुकतात. तर मग आपण आज पाहणार आहे मल्टिप्लिकेशनचा रूल. मल्टिप्लिकेशनचे 4 रूल आहेत. जर सपोज एक व्हॅल्यू प्लस असेल मल्टीप्लाय बाय दुसरी व्हॅल्यू पण प्लस असेल तर त्याचा ॲन्सर येते प्लस. सपोज आता दुसरा रूल पाहू आपण, दोन्ही पण व्हॅल्यू मायनस आहेत, दोन्ही पण व्हॅल्यू मायनस आहेत, दोन्ही व्हॅल्यूची मल्टिप्लिकेशन आहे, मायनस व्हॅल्यूची मल्टिप्लिकेशन आहे, त्याचा ॲन्सर येते प्लस. तिसरा रूल असा आहे, एक व्हॅल्यू प्लस आहे मल्टीप्लाय बाय दुसरी व्हॅल्यू मायनस आहे तर त्याचा ॲन्सर येते मायनस. किंवा पहिली मायनस आणि दुसरी प्लस आहे तरी त्याचा ॲन्सर येते मायनस. आपण आता याच्यावरचे काही एक्झाम्पल पाहू, त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात येईल. आणि दोन्ही साईन जर सेम असतील, जसं की प्लस प्लस मायनस मायनस, तर तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटेल प्लस, त्याचा ॲन्सरची साईन राहील प्लस. किंवा एक जरी मायनस असला, एक जरी मायनस असला तर त्याचा ॲन्सर येते मायनस. जसं की आता आपण पाहू, एक्झाम्पल पाहू आपण, एक्झाम्पल आपण पहिल्या रूलवरती पाहू. पहिला रूल मी इथं लिहून घेतो, प्लस मल्टीप्लाय बाय प्लस, याचा ॲन्सर काय सांगितलं मी प्लस. आता पहिल्या एक्झाम्पलमध्ये मी दोन व्हॅल्यू घेतो, 5 मल्टीप्लाय बाय 3. तुम्ही हे प्रॉब्लेम नेहमी करत आलेले आहे, 5 3 50. आता मला सांगा की या 5 कोणती साईन आहे प्लस, या 3 कोणती आहे प्लस. नाही आहे साईन दिलेली नाही आहे तर त्या प्लस कन्सिडर करत असतो. मग 5 3 किती होतात 50. मग दोन्ही व्हॅल्यू जर प्लस असतील तर ॲन्सर पण कसं राहील आपलं, ॲन्सर पण कसं राहील प्लस. म्हणून याला कोणती साईन राहणार आहे प्लस साईन राहणार आहे. आता आपण दुसरं पाहू, दुसऱ्यामध्ये घेतो मी 3 मल्टीप्लाय बाय 9. आता 3 मल्टीप्लाय बाय 9 म्हणजे काय, सेम दोन्ही साईन प्लस आहेत, 9 3 27. मग 27 पण कोणती राहणार आहे प्लस साईन राहणार आहे. आता तिसरं घेतो, तिसरं एक्झाम्पल पाहू. आता मी याच्यातनी प्लस साईन तुम्हाला दाखवतो, 3 मल्टीप्लाय बाय प्लस 3. आता इथं साईन दाखवल्या म्हणून मी यांना ब्रॅकेट घेतले, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही या दोन साईनमध्ये. मग आता प्लस मल्टीप्लाय बाय प्लस, ॲन्सर पण काय येणार आहे प्लस. तुम्ही पहिले साईनची मल्टिप्लिकेशन कराची, प्लस मल्टीप्लाय बाय प्लस, तर ॲन्सर काय येणार आहे प्लस. मग 3 3 किती होतात ते 9. मग व्हॅल्यूची मल्टिप्लिकेशन करायची, 3 × 3, 3 3 किती होतात 9. एक्झाम्पल नंबर 4, याच्यामध्ये पण मी तुम्हाला साईन दाखवतो, 8 मल्टीप्लाय बाय 6 इक्वल टू. आता पहिले आपण साईनची मल्टिप्लिकेशन करून घेऊ. साईनची मल्टिप्लिकेशनमध्ये काय होते, प्लस प्लस मल्टीप्लाय बाय प्लस, ॲन्सर काय येते प्लस. मग प्लस मल्टीप्लाय बाय प्लस, ॲन्सर मी प्लस लिहितो, 8 6 48. 8 6 48. आता नंबर 5 पाहू आपण, 6 मल्टीप्लाय बाय 9. आता इथं साईन दाखवलेला नाहीत, साईन दाखवलेला नाहीत, आपण काय कन्सिडर करायचं प्लस. 9 6 54. हे सर्व एक्झाम्पल आपण कशाचे पाहिले, प्लस मल्टीप्लाय बाय प्लस इज इक्वल टू, त्याचा ॲन्सर काय येते प्लस. तर सगळ्यांचे ॲन्सर जे आहेत हे प्लस येतील, याच्यामध्ये कोणताही निगेटिव्ह साईन नाही आहे. आपण आता दुसरा रूल जो आहे त्या रूलवरती एक्झाम्पल घेऊ, ते आपण पाहू एक्झाम्पल ऑन. आता कोणत्या एक्झाम्पल रूलवरती, या रूलवरती घेतो, मायनस मल्टीप्लाय बाय मायनस, तर ॲन्सर पण काय येते प्लस. लक्षात ठेवा दोन्ही साईन सेम असल्या की ॲन्सर काय येते प्लस. त्याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल पाहू आपण. आता पहिलं एक्झाम्पल पाहू, मी घेतो -7. आता इथला मायनस साईन आहे म्हणून याला ब्रॅकेट घेतो, मल्टीप्लाय बाय -3 इज इक्वल टू. आता इथं मी ब्रॅकेट का घेतले आणि या ठिकाणी ब्रॅकेट का नाही घेत, प्लस साईन नाही दाखवली तरी चालते, पण मायनस साईन हे दाखवाच लागते.
म्हणून या दोन साईनमध्ये कन्फ्युजन नाही झालं पाहिजे, म्हणून आपण याला ब्रॅकेट घेतो. मग पहिले मल्टिप्लिकेशन कोणाची सांगितली, साईनची मल्टिप्लिकेशन, मायनस मल्टिप्लाय बाय मायनस काय होते प्लस, मग 7 3 जा 21. आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहू. आता दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये पण -8 मल्टिप्लाय बाय -8. आता पहिले मल्टिप्लिकेशन कोणाची, साईनची मल्टिप्लिकेशन, काय आहे रूल, मायनस मल्टिप्लाय बाय मायनस प्लस, मग इथं आन्सर काय येणार आहे +64. 8 8 जा 64, मायनस मायनस प्लस. तिसरं एक्झाम्पल घेऊ आपण, तुम्ही ही प्लस साईन नाही दाखवली तरी चालते, पण तिसरं एक्झाम्पल -3 मल्टिप्लाय बाय -5 इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 3 5 जा 15. नंबर फोरचं एक्झाम्पल पाहू आपण. फोरचं एक्झाम्पल घेतो -12 मल्टिप्लाय बाय -5 इज इक्वल टू मायनस मल्टिप्लाय बाय मायनस प्लस 12 5 जा 6 16. 12 5 जा 60. त्याच्यानंतर 5 नंबरचं एक्झाम्पल पाहू, 10 -10 मल्टिप्लाय बाय -10 इज इक्वल टू मायनस मल्टिप्लाय बाय मायनस प्लस आणि 10 10 जा 100. तुम्ही माय प्लस साईन नाही दाखवली तरी चालते. हे दोन एक्झाम्पल झाले आपले. हे दोन जे आपण एक्झाम्पल पाहिले, हे पाहिले आपण पहिला रूल आणि दुसऱ्या रूलवरती. आपण आता तिसऱ्या रूलवरती काही एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल ऑन, एक्झाम्पल ऑन. आता तिसरा रूल काय आहे, प्लस मल्टिप्लाय बाय मायनस इज इक्वल टू मायनस. एक जरी मायनस असला तरी तुमचा आन्सरलाही मायनस साईन राहते. त्याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल आपण पाहू, +3 मल्टिप्लाय बाय -4 इज इक्वल टू, आता याची मल्टिप्लिकेशन, पहिले साईनची मल्टिप्लिकेशन करून घेऊ, प्लस मल्टिप्लाय बाय मायनस, तर आन्सर काय येते -3 4 जा 12. नंबर दुसरा आपण पाहू, 6 मल्टिप्लाय बाय -2. आता मी याला ब्रॅकेट घेतला आणि याला ब्रॅकेट नाही घेतला, प्लस साईन नाही दाखवली तरी चालते आणि मायनस साईन आहे म्हणून मी याला काय घेतलं, ब्रॅकेट घेतलं. मग आता पहिले मल्टिप्लिकेशन कोणाची, साईनची, प्लस मल्टिप्लाय बाय मायनस मायनस, 6 2 जा 12. नंबर थ्रीचं एक्झाम्पल आपण तिसरं एक्झाम्पल घेऊ. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये मी घेतो 8 मल्टिप्लाय बाय -9 इज इक्वल टू प्लस मल्टिप्लाय बाय मायनस मायनस 8 9 जा 72. नंबर फोरचं एक्झाम्पल आपण आता पाहू. फोरमध्ये पाहणार आहे आपण 25 मल्टिप्लाय बाय -4 इज इक्वल टू 25 मल्टिप्लाय बाय -4. याचा आन्सर काय येईल, प्लस मल्टिप्लाय बाय मायनस मायनस, 25 4 जा 100. आहे सोपी, पण फॅक्टर जेव्हा पाडतो त्यावेळेस त्याचं कन्फ्युजन होते आणि आपला आन्सर चुकतो. हे साईनमुळेच फॅक्टरायझेशन, सॉरी क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॅक्टरमध्ये चेंजेस येतात, म्हणून साईनकडे व्यवस्थित लक्ष द्या. 7 मल्टिप्लाय बाय -6 याचा आन्सर पण तेच, प्लस मल्टिप्लाय बाय मायनस तर मायनस, 7 6 जा 42. 7 6 जा 42. आपण आता एक्झाम्पल पाहू फोर्थ नंबरच्या रूलवरती. एक्झाम्पल ऑन फोर्थ रूल. फोर्थ रूल काय आहे, मायनस मल्टिप्लाय बाय प्लस, मायनस मल्टिप्लाय बाय प्लस. याच्यावरती आपण काही एक्झाम्पल पाहू आता. इज इक्वल टू मायनस, नंबर वनचं एक्झाम्पल आहे, -3 मल्टिप्लाय बाय 4. आता हे एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल मी सेम घेतलं, सेम एक्झाम्पल आहे, फक्त साईन पहिले आली
मल्टिप्लिकेशन मध्ये काय होते, साइन पहिले येऊ की साइन नंतर येऊ, आंसर मायनसच राहते. मग मायनस मल्टीप्लाय बाय प्लस मायनस, आन्सर काय येईल, 3 4 जा 12, 3 4 जा 12. नंबर 2, मायनस 2 मल्टीप्लाय बाय 6 इज इक्वल टू मायनस मल्टीप्लाय बाय 6 मायनस मल्टीप्लाय बाय प्लस मायनस, 6 2 जा 12. हे पण आन्सर मी सेम घेतलं. तिसऱ्या नंबरचं एक्झाम्पल पाहू, मायनस मायनस 15 मल्टीप्लाय बाय 4 इज इक्वल टू मायनस मल्टीप्लाय बाय प्लस, याला साईन नाही याचा अर्थ प्लस, तर आन्सर येते मायनस 15 4 जा 60. नंबर 4चं एक्झाम्पल आपण पाहू, मायनस 13 मल्टीप्लाय बाय 4 इज इक्वल टू मायनस मल्टीप्लाय बाय प्लस मायनस, 13 4 जा 50. नंबर 5चं एक्झाम्पल आपण पाहू, मायनस 14 मल्टीप्लाय बाय 3 इज इक्वल टू, आता पहिले साईनचं मल्टिप्लिकेशन, मायनस मल्टीप्लाय बाय मायनस मल्टीप्लाय बाय प्लस मायनस, 14 3 जा मायनस 42, त्याचा आन्सर येईल. हे आपण चार रूल, मल्टिप्लिकेशनच्या चारही रूलवरती तुम्हाला मी पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करून दाखवले. आता तुम्ही काही एक्झाम्पल स्वतः सॉल्व करा आणि त्याचे आन्सर बरोबर येतात का ते पहा. हे मल्टिप्लिकेशनच्या रूलवरचं होमवर्क आहे, हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून येऊन घ्या आणि सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. झालं तर मला त्याचे आन्सर पण पाठवा. आता आपण पाहू डिव्हिजनचे रूल. आताच आपण मल्टिप्लिकेशनचे रूल पाहिले. मल्टिप्लिकेशनचे रूल आणि डिव्हिजनचे रूल सेम आहेत. जसं की आपण पाहिलं, फक्त तिथं मल्टिप्लिकेशनच्या साईनच्या ठिकाणी इथं डिव्हिजनची साईन येते. आता मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण, प्लस मल्टीप्लाय बाय प्लस प्लस, इथं प्लस डिवाइड बाय प्लस, त्याचा आन्सर येते प्लस. किंवा दुसरा रूल, मायनस डिवाइड बाय मायनस, तर याचा आन्सर येते प्लस. इथं प्लस डिवाइड बाय मायनस, तर याचा आन्सर येणार आहे मायनस. सेम रूल, मायनस डिवाइड बाय प्लस इज इक्वल टू, याचा आन्सर येणार आहे मायनस. तर हे चारही रूल आपण पटापट पाहून घेऊ, त्याच्यानंतर तुम्हाला याचंही होमवर्क देतो. हे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचं रूल फॅक्टर पाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं, आणि बरेच मुलांना हे रूल माहीत नसतात, त्याच्यामुळे त्यांचा आन्सर प्रॉब्लेम चुकते. आपण आता पाहू मल्टिप्लिकेशनचे रूल. आता आपण मल्टिप्लिकेशनचे पाहिले, आता आपण पाहणार आहे डिव्हिजनचे रूल. डिव्हिजनच्या रूलमध्ये पहिल्या रूलवरती काही एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल ऑन पहिल्या रूलवरती पाहू, प्लस डिवाइड बाय प्लस इज इक्वल टू प्लस. याच्यावरती पहिलं एक्झाम्पल मी सॉल्व करतो. पहिलं एक्झाम्पल आहे 8 + 8 डिवाइड बाय प्लस 2. आता याला सॉल्व करताना प्लस दोन्ही व्हॅल्यू ज्या आहेत पॉझिटिव्ह आहेत, दोन्ही व्हॅल्यूला प्लस साईन आहे. पॉझिटिव्ह व्हॅल्यूनं पॉझिटिव्ह व्हॅल्यूला डिवाइड केलं तर आन्सर पण काय येते, पॉझिटिव्ह येते. तुम्ही पहिल्या रूलमध्ये पाहू शकता. पहिला रूल आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यूला पॉझिटिव्ह व्हॅल्यूनं डिवाइड केलं तर आन्सर पॉझिटिव्ह येते. मग याचा आन्सर काय येणार आहे, याला जर डिवाइड केलं तुम्ही तर 2 4 जा, त्याचा आन्सर काय येणार आहे 4. तुम्हाला अशी डिव्हिजन नाही आली तर तुम्ही डिव्हिजन अशा टाईपमध्येही करू शकता, याला 2 इथं आणि 8 इथं. आता हे डिव्हिजन तुम्हाला येतेच, 4 2 4 जा 8, सबट्रॅक्शन केले की 0, तर आपला आन्सर काय झालं 4. हे 4 मी इथं लिहिले. तुम्हाला असं जर नाही आलं तर तुम्ही अशा टाईपमध्ये पण त्याचा आन्सर काढू शकता. आता 15 डिवाइड बाय 3, आता याचा आन्सर काय येईल, 3च्या टेबलमध्ये 15 येतात, 3 1 जा 3, 3 5 जा, त्याचं आन्सर काय झालं 5. तुम्ही याचा आन्सर अशा टाईपमध्ये पण काढू शकता. तर इथं
थ्री आणि इथं 15, याला अशा टाईपमध्ये पण लिहितात. 3 5 जा 15, तर ॲन्सर काय आलं आपलं 5. तर याला साईन कोणती राहील? प्लस, कारण की वरही प्लस आहे खाली पण प्लस साईन, दोन्ही जर प्लस असल्या तर ॲन्सर पण प्लसमध्येच राहील. नंबर 3, 20 डिवाइड बाय 5, याचा ॲन्सर 5च्या टेबलमध्ये 20 किती जा येतात? 5 4 जा, मग यालाही प्लस आहे यालाही प्लस, तर ॲन्सरला पण कोणती साईन राहणार आहे? प्लस. त्याच्यानंतर फोर्थ नंबरचं, 36 डिवाइड बाय 3, 36 डिवाइड बाय 3, आता याचा ॲन्सर आपण काढू. आता तुम्हाला अशी डिव्हिजन तर नाही येणार, 3 1 जा 3 आणि 3 2 जा 6, याचा ॲन्सर येते 12. तर तुम्ही असंही सॉल्व करू शकता, 3 आणि 36, यालाच अशा फॉर्ममध्ये पण लिहितात. आणि हा फॉर्म तुम्ही नेहमी सॉल्व करत आलेले आहे आतापर्यंत, तर तुम्हाला हे येईल तर याही नाही सॉल्व केलं तरी चालते. तर याचा ॲन्सर काय येणार आहे? 3 1 जा 3, 3 मधून 3 कट 0, इथं 6, 3 2 जा 6, ॲन्सर किती आलं आपलं? 12, रिमाइंडर 0. तर आपला ॲन्सर किती आलं? 12. आता आपण 5 नंबरचं एक्झाम्पल पाहू. 125 डिवाइड बाय, मी प्लसची साईन दाखवतो तुम्हाला, डिवाइड बाय 5, प्लसची साईन नाही दिली तरी चालते. याचा ॲन्सर आपण इथं काढून पाहू. 5 125, 5 1 जा सॉरी 5 2 जा 10, मग ॲन्सर किती आलं? सब्ट्रॅक्शन, 12 मायनस 10 2, वरचा घेतला आपण 5, मग 5च्या टेबलमध्ये 25, 5 5 जा 25, रिमाइंडर 0. तर हे झालं तुमचं ॲन्सर 25. दोन्ही व्हॅल्यू प्लस असल्यामुळे इथं पण याला कोणती राहील? प्लस. हे आपण सर्व प्रॉब्लेम पाहिले या रूलवरती, पहिल्या रूलवरती. आता आपण पाहू दुसऱ्या रूलवरती. एक्झाम्पल ऑन कोणत्या रूलवरती? मायनस डिवाइड बाय मायनस, त्याचा ॲन्सर येते प्लस. मल्टिप्लिकेशनचा रूल तसाच होता, मायनस मल्टिप्लाय बाय मायनस प्लस, मायनस डिवाइड बाय मायनस प्लस. तर याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आपण पाहू, सेम एक्झाम्पल घेतले तरी चालतात. मायनस डिवाइड बाय -2 इज इक्वल टू, याचा ॲन्सर येते +4. मायनस डिवाइड बाय मायनस, ॲन्सर काय येते? प्लस. याला काय लिहिलं मी? प्लस. तुम्हाला हे जर येत नसलं तर तुम्ही अशा टाईपमध्ये पण करू शकता, 2 4 जा 8, रिमाइंडर 0. तर आपला ॲन्सर किती झालं? 4. याला साईन कोणती राहील? प्लसची साईन. प्लस साईन तुम्ही नाही दिली तरी चालते. मग आता आपण दुसऱ्या नंबरचं एक्झाम्पल, -70 डिवाइड बाय 5. तुम्हाला जर येत असेल इथं, हे डिव्हिजन तुम्हाला पटापट येत असेल तर इथंही केलीच चालते, नाही तर हे जर नाही आली तर तुम्ही इथं डिव्हिजन करू शकता. तुम्ही डिव्हिजन शिकलेलेच आहात, तुम्हाला मी डिव्हिजनचे रूल शिकवत आहे. डिव्हिजन तुम्ही आतापर्यंत 10वीत गेले तर आतापर्यंत तुम्ही डिव्हिजन शिकलेले आहे. आता हे डिव्हिजन कशी होते? 5 1 जा 5, किती बाकी राहिले? 7 मायनस 5 2, वरचा घेतला मी 0. 5 4 जा 5 4 जा 20, तर ॲन्सर किती आलं आपलं? 14 ॲन्सर आलं. तर मी इथे इथे येतो 14. दोन्ही साईन कशा होत्या? मायनस. तर याला काय राहील? मायनस. नंबर 3चं एक्झाम्पल घेतो, -16 डिवाइड बाय -2, याचंही ॲन्सर तुम्ही अशाच टाईपमध्ये काढू शकता. किंवा 2च्या टेबलमध्ये 16 किती किती जा येतात? 2 8 जा 16. मायनस मायनसचं काय होते? प्लस. मायनस डिवाइड बाय मायनस प्लस ॲन्सर. नंबर 4चं एक्झाम्पल आपण पाहू, 120 डिवाइड बाय -4, याचा ॲन्सर काढू. मायनस डिवाइड बाय मायनस प्लस, आता हे डिव्हिजन येत नाही. अशा टाईपचे डिव्हिजन तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही अशा टाईपचे डिव्हिजन करू शकता, 4 1 2 0, 4 3 जा 12, 12 मायनस 12 0, इथं घे तुम्ही 0. आता पुन्हा 0 डिवाइड करा लागते, 4 0 जा 0, ॲन्सर किती आलं? रिमाइंडर 0. तर आपला ॲन्सर झालं 30 प्लस 30. त्याच्यानंतर 5 नंबरचं एक्झाम्पल घेतो, 135
डिवाइड बाय 5, दोन्ही याला साइन मायनस, तर आन्सरला साइन प्लस। याचा आन्सर काय येणार आहे? याचा आन्सर तुम्ही डायरेक्ट काढलं तरी चालते, किंवा तुम्हाला येतच नसलं तर तुम्ही अशा टाईपची डिव्हिजन आतापर्यंत शिकलेले आहात, तुम्ही असं करू शकता 5 2 10 किती राहिले, 13 - 10 3, 5 घेतला खाली, 5 7 35, टाइम रिमाइंडर 0, तर आपला आन्सर किती झालं हे 27। हे आपण शिकलो दोन रूल, कशाचे, डिव्हिजनचे दोन रूल। आता आपण डिव्हिजनचा तिसरा रूल आपण शिकू, डिव्हिजनचा तिसरा रूल आपण घेऊ, त्याच्यावरचे एक्झाम्पल घेऊ। एक्झाम्पल ऑन तिसरा रूल काय आहे, प्लस डिवाइड बाय मायनस इज इक्वल टू मायनस। याच्यावरचे काही एक्झाम्पल पाहू आपण, आणि एक्झाम्पल ऑन चौथ्या रूलवरचे, मायनस डिवाइड बाय प्लस इज इक्वल टू आन्सर काय ते मायनस। याच्यावरचं पहिलं एक्झाम्पल आपण पाहू, 16 / 4 इज इक्वल टू, आता एकाला घेतो मी प्लस साईन, एकाला घेतो मायनस। ही प्लस जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो त्यावेळेस ही प्लस दाखवलेली नसते, तर तिथं कोणती असते, प्लस। प्लस डिवाइड बाय मायनस, तर आन्सर काय येईल आपलं, मायनस। आता फोरच्या टेबलमध्ये 16 येतात, किती जा 4 1 जा 4, 4 4 जा 16, तर आन्सर किती झालं आपलं 4। तुम्हाला जर नाही आलं तर तुम्ही आपल्या साध्या मेथडनं पण हे सॉल्व करू शकता। त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम, 120 - -20 इज इक्वल टू, आता याचा आन्सर काय येईल? तुम्ही याचा आन्सर आपल्या साध्या मेथडनं सॉल्व करू शकता, किंवा मी 0 0 कट करेल, 2 6 जा 2 6 जा 12, तर याचा आन्सर काय येईल, मायनस। नंबर थ्री 50 डिवाइड बाय -5, आता 50 ला साईन कोणती आहे, प्लस, आणि 5 ला कोणती आहे, मायनस। मग आपल्याला रूल लावायचा, प्लस डिवाइड बाय मायनस, तर आन्सर काय येईल, मायनसमध्ये येईल आपला आन्सर। मग याचा आन्सर 5 1 जा 5 आणि 5 10 जा 50, 5 10 जा 50। नंबर फोरचं एक्झाम्पल आपण पाहू, फोरचं एक्झाम्पल घेतो मी, एकदम साधे साधे एक्झाम्पल घेतले, तुम्ही कोणतेही व्हॅल्यू घेऊ शकता। मी तुम्हाला अशा टाईपची डिव्हिजन कशी करतात त्याचाही एक व्हिडिओ तुम्हाला टाकेल, म्हणजे तुम्ही हे टाईप, ही जर डिव्हिजन तुम्हाला आली तर हे एकदम इझी आणि टाईम कन्झ्युमिंग डिव्हिजन आहे ते डिव्हिजन, आणि ही डिव्हिजन सेम आहे, पण ही डिव्हिजन त्याच्याहीपेक्षा सोपी आहे, पण तुम्हाला हे येत नाही। आपण याच्यावरती एक व्हिडिओ तुम्हाला याच्यावरती टाकेल मी। इज इक्वल टू काय येणार आहे, प्लस डिवाइड बाय मायनस, मायनस। आता हे डिव्हिजन मी तुम्हाला करून दाखवतो, 3 आणि इथं 60, आता 3 2 जा 6, मग 6 - 6 0, आता या 0ची डिव्हिजन राहिली, मी 0 खाली घेतला, मग पुन्हा या 0ला भाग द्यायला लागते, 3 0 जा 0, मग आन्सर किती आलं आपलं, 20। कोणते 20, -20, कारण की प्लस डिवाइड बाय मायनस मायनस। आता आपण पाहू एक्झाम्पल या फोर्थ रूलवरचे, एक्झाम्पल फोर्थ रूलवरचे सेम एक्झाम्पल घेतो मी, -16 - 16 / 4, तर याचा आन्सर केना काय येणार आहे, -4, कारण की रूल काय सांगतो, मायनस डिवाइड बाय प्लस, मायनस डिवाइड बाय प्लस, आन्सरमध्ये काय येणार आहे, मायनस। मग 4 4 जा 4 4 जा 16, मग आता नंबर 2चा आपण प्रॉब्लेम पाहू, एक्झाम्पल पाहू, -120 / 20 इज इक्वल टू, आता मायनस वर प्लस खाली एक जरी मायनस असला तर आन्सर काय येते, मायनस। मग 0 0 2 6 जा 12 2 6 जा 12, आता आपण तिसऱ्या नंबरचं एक्झाम्पल घेऊ, हे 50 / -5, तर याचा आन्सर काय येणार आहे, प्लस मायनस मायनस, रूल पा, प्लस मायनस, प्लस डिवाइड बाय
माइनस डिवाइड बाय प्लस तो आंसर ये माइनस 5 1 5 एंड 5 10 5 10 50। नंतर अपन फोर्थ एग्जांपल पाहू, 30 डिवाइड बाय माइनस 6 इज इक्वल टू आंसर काय येणार आहे आपलं माइनस 6 च्या टेबलमध्ये 30 येतात का, येतात, किती जा 5 जा। हे झाले तुमचे दोन्ही याच्यावरती एक्झाम्पल। आपण हे दोन्ही रूल मल्टिप्लिकेशनचे 4 रूल आणि डिव्हिजनचे 4 रूल दोन्ही रूल कसे आहेत सेम आहेत, पण खूप इम्पॉर्टंट रूल आहेत, बरेच मुलांना हे येत नाही, थोड्या थोड्या मिस्टेक करून प्रॉब्लेम चुकवतात। आता क्वाड्रॅटिक इक्वेशन जेव्हा चॅप्टर चालू होईल तुम्हाला हे जर रूल माहीत असतील तर पटापट तुम्हाला फॅक्टर पाळता येतील। आपण फॅक्टर कसे पाळायचे हे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहू, पण सगळं हे 10वीचं बेसिक आहे। हे जर 10वीचं बेसिक तुम्हाला येत असेल तर तुम्हाला 10वी एकदमच सोपी जाईल, म्हणजे 10वीतून कठीण काहीच नाही, फक्त हेच थोडे 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 कन्सेप्ट आहेत हे तुम्हाला माहीत असले की सगळं इझी जाईल। आपण आता तुम्हाला याच्यावर सगळं एक होमवर्क देतो, झालं तर ते आन्सर सॉल्व करून मला सेंड करा। हे होमवर्क म्हणजे 6 एक्झाम्पल दिले, हे 6 च्या 6 एक्झाम्पल स्वतः सॉल्व करा, नाही आलं तर विचारा, आणि जर काही अडचण आली तर या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। आणि हे जे चॅनल आहे हे सबस्क्राईब करा, कारण की मी नवीन व्हिडिओ जर टाकला तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल। थँक्यू।